नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इयत्ता पाचवीची नवोदयची एग्जाम असेल, स्कॉलरशिप एग्जाम असेल, त्याच पद्धतीने आठवी NMMS एग्जाम असेल, स्कॉलरशिप एग्जाम असेल, त्याच पद्धतीने इयत्ता दहावीची NTSची एग्जाम असेल किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षांची जर आपण तयारी करत असाल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ही आज आपण या ठिकाणी एक अत्यंत उपयुक्त अशी आपणाला स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, त्यासाठी आपण कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे ही संपूर्ण माहिती सांगणारी एक कविता आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर ही कविता नेमकी कोणाची आहे हे मला माहिती नाही, परंतु मला आवडलेली ही कविता अत्यंत उपयुक्त आपल्यासाठी असणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता पाहूया आपण ती कविता। तर यामध्ये पहा, कवितेचं नाव आहे माघार घेऊ नकोस, माघार घेऊ नकोस। तर तत्पूर्वी आपलं एक ड्रीम असतं, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की त्या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क मिळवावेत, माझं ते स्वप्न पूर्ण व्हावं। त्यासाठी पहा, ड्रीम ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन्स, थॉट्स रिझल्ट्स इन ॲक्शन्स। म्हणजेच पहा, आपण जी काही स्वप्न पाहिलेली असतात त्या स्वप्नाचं रूपांतर आपल्या विचारांमध्ये होतं आणि त्याच विचारांचं रूपांतर मात्र रिझल्टमध्ये होतं आणि रिझल्टचं मात्र त्याच्या ॲक्शनमध्ये म्हणजे ते कृतीमध्ये आपल्या आलं येत असतं। याचाच अर्थ की आपण सुरुवातीला स्वप्न पाहिली पाहिजे, स्वप्न पाहिल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्या विचारांमध्ये येईल आणि त्या विचारांतून आपल्या कृतीमध्ये ते जडणघडण होत असते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वप्न पाहायला शिकली पाहिजे आणि आपण जे काही स्पर्धा परीक्षांचं जे काही सध्या आपण स्वप्न पाहत आहात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण घवघवीत यश मिळवण्यासाठी सदरची कविता ही अत्यंत उपयुक्त असणार आहे, माघार घेऊ नकोस। तर यामध्ये पहा, जेव्हा तुला अनंत अडचणी येतील, जेव्हा तुला अनंत अडचणी येतील तेव्हा तुझ्या अपेक्षा जास्त असतील, जेव्हा तुझ्या अपेक्षा जास्त असतील व तुला पाहिजे तसे यश मिळत नसेल, व तुला पाहिजे तसे यश मिळत नसेल तेव्हा तुला हसायचे असेल, जेव्हा तुला हसायचे असेल परंतु रडावे लागत असेल, परंतु रडावे लागत असेल, जेव्हा तुला चिंतेने ग्रासलेले असेल, जेव्हा तुला चिंतेने ग्रासलेले असेल तेव्हा तू थोडा विसावा घे, तेव्हा तू थोडा विसावा घे पण माघार घेऊ नको, पण माघार घेऊ नको। जीवन चढ उतारांनी भरलेले आहे, जीवन चढ उतारांनी भरलेले आहे, जेव्हा तू काही मिळवण्यासाठी परिश्रम करत असशील, जेव्हा तू काही मिळवण्यासाठी परिश्रम करत असशील तेव्हा कधी कधी अपयशही येईल, तेव्हा कधी कधी अपयशही येईल पण तू प्रयत्न करणे सोडलेच नाहीस, पण तू प्रयत्न करणे सोडलेच नाहीस तर तुझा विजय निश्चित आहे, तर तुझा विजय निश्चित आहे। आज जरी तुला तुझी प्रगती कमी वाटली तरी,
आज जरी तुला तुझी प्रगती कमी वाटली तरीही तू पुढच्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस तरीही तू पुढच्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस। यश ही अपयशाची दुसरी बाजू आहे। यश ही अपयशाची दुसरी बाजू आहे। जेव्हा मनातल्या बऱ्याचशा शंकांमुळे आपल्याला यशाची शक्यता कमी दिसते तेव्हा यशापासून आपण नेमके किती दूर आहोत हे आपण खरेच सांगू शकत नाही यश दूर आहे असे जेव्हा आपणाला वाटते तेव्हा ते खूप जवळही असू शकते जेव्हा तू प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस प्रयत्नांनीच तुला थकवा येईल तेव्हा थोडासा विसावा घे पण माघार घेऊ नकोस अजिबातच माघार घेऊ नकोस येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा त्यांना खंबीर मनाने सामोरे जा आयरन झाल्यास तर घाव सोस हातोडा झालास तर घाव घाल माघार घेऊ नकोस। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आपणाला प्रेरणादायी अशी ही कविता आहे। या कवितेच्या माध्यमातून आपणाला सर्वात शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की हे परमेश्वरा काळाच्या पुढे बघण्याची त्यांना दृष्टी दे। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, अहोरात्र मेहनत घेत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे परमेश्वरा काळाच्याही पुढे बघण्याची त्यांना दृष्टी दे। प्रत्येक क्षण सुवर्णात नोंदण्याची संधी दे सुवर्ण संधीचा फायदा मुलांनी घ्यावी अशी मुलांना बुद्धी दे थँक्यू।